एच पी अकॅडेमीमध्ये तुमची मनापासून स्वागत आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे पोलीस भरतीचं टुडे अपडेट आहे मित्रांनो पाहू शकता अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस थर्ज आज जे काही गुरुवारची बातमी आहे कोरोना काळात पोलिसाच्या रिक्त पदाची संख्या तीन पटीने वाढल्याने खुद्द राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट झाली आहे पोलिसांच्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ होण्याचे प्राथमिक कारण हे कोरोना काळात भरती प्रक्रियेला स्थगिती आणि कोरोनामुळे अनेक पोलिसांचा झालेला मृत्यू असा दावा सरकारने प्रतिज्ञापत्रात केला आहे त्याचवेळी लवकरच भरती प्रक्रिया सुरू झा केली पाहिजे केली जाईल अशी हमीही न्यायालयाने दिली न्यायालयाने त्यावर रिक्त पदे भरण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत हे स्पष्ट करणारी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारला दिले पोलीस दलात हवलदार ते पोलीस महासंचालक पदाच्या जागा रिक्त होत्या दोन हजार एकोणीसमध्ये रिक्त पदाची टक्केवारी पाच पाच होती ती तेरा पॉईंट चारपर्यंत गेली असून पाच जुलैपर्यंत एकूण दोन लाख एकोणीस हजार सातशे शहात्तर मंजूर पदापैकी एकोणतीस हजार चारशे एक पदे रिक्त आहेत असेही ग्रह विभागाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे सध्याच्या रिक्त पदामध्ये आठ पोलीस महासंचालक पदापैकी तीन रिक्त आहेत तर हवालदारांच्या पंच्याण्णव हजार सातशे तेरा मंजूर पदापैकी एकोणीस हजार यक्षष्ट पदे आहेत थोडक्यात एक लाख संख्येमागे एकशे अठ्ठ्याण्णव पोलीस कर्मचाऱ्याची आवश्यकता असताना ती केवळ एकशे चौऱ्याहत्तर इतकी आहे असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती दीपाकर दत्ता न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झालेली आहे पोलीस कर्मचाऱ्याची मंजूर पदे लभरण्याचे तसेच पोलीस संशोधन आणि विकास विभागाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचे संख्याबळ वाढवण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे या विभागाने केलेल्या शिफारशीनुसार पोलीस कर्मचाऱ्यांना कामाचे तास निश्चित करण्याची मागणीही याचिकेत दाखल केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही ऐब वेबू पेपरला आलेली बातमी नाही तर तुम्ही पाहू शकता ही लोकसत्ता पेपरला आलेली बातमी आहे लोकसत्ता पेपर, पेपर जसं की दूरदर्शनवरील बातमी असतात त्याप्रमाणे लोकसत्ता पेपर आपली सत्यता टिकून ठेवण्यासाठी आणि योग्यच दिशा मिळण्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो जरा सिरियस घ्या आणि अभ्यासाला लागा एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर एच पी अकॅडमीला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये